आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठ पुरावा आमचा तिनं नग्न व्हायला सांगितलं आणि ते नग्न झाले दीडशे पेक्षा जास्त जणांसोबत घडला हा धक्कादायक प्रकार कोरोना काळात सर्वजण सोशल मीडियाचा अधिक वापर करू लागले आहेत त्यामुळे घरबसल्या सर्व कामं होऊ लागली काहीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे देखील कमवू लागलेत पण सामान्य माणसांनी समाज समाजमाध्या वापर केला तसाच वापर हॅकर्सने देखील या काळात केला त्यामुळे कोरोनाच्या काळात सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे आता असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे लॉकडाऊन काळात घरी असताना पुण्यातील अनेक तरुणांना फेसबुकवर अनोळखी मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती हळूहळू गप्पा झाल्यानंतर थेट व्हॉट्सॲप नंबर मागितला हळूहळू व्हिडिओ कॉलवर देखील बोलणं होऊ लागलं हळूहळू अश्लील गोष्टी चालू झाल्या नंतरच्या काळात त्या मैत्रिणीने तरुणाला नग्न होण्यास सांगितलं मुलानेही मैत्रिणीच्या म्हणण्यावरून नग्न झाला त्याचवेळी मैत्रिणींने त्याचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ शूट केला त्यानंतर काही वेळातच तिनं तो व्हिडिओ थेट त्याच्या व्हॉट्सअपला पाठवला आणि तरुणाकडे पैशांची मागणी करू लागली एक दोन नव्हे तर हा प्रकार पुण्यातील दीडशे तरुणांसोबत घडला आहे या ट्रॅपमध्ये विशेषतः श्रीमंत तरुणांना अडकवल्याचं समोर आलं आहे व्हिडिओ व्हायरल होण्याची भीती आणि बदनामीमुळे अनेक जण पैसे देऊन मोकळे झाले आहेत दरम्यान या प्रकरणाची पुणे सायबर पोलिसांनी दखल घेतली आहे पुणे सायबर पोलिसात या प्रकरणी दोन गुन्हे तर दीडशे तक्रारी दाखल केल्या आहेत पोलीस दोन आरोपींच्या मागावर असून लॉकडाऊन संपताच दिल्ली मध्य प्रदेश राजस्थान येथे कारवाईसाठी जाणार आहेत